ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि बुलडाण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर येते. बुलडाण्यामध्ये तरुणीला ऍसिड टाकण्याची धमकी देण्यात आलेली आहे. तरुणीला ऍसिड टाकून जिवंत जाळण्याची धमकी देण्यात आलेली आहे. युवकाविरुद्ध आता विनयभंगासह ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अंधेरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ही घटना घडलेली आहे. 18 वर्षीय तरुणीला एका तरुणाने ऍसिड टाकून जाळण्याची धमकी दिलेली आहे. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. बुलडाण्यामध्ये एक धक्कादायक बातमी समोर येते. बुलडाण्यातील एका तरुणीला ऍसिड टाकण्याची धमकी दिलेली आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे. राहुल, काय अपडेट? प्रदीप, अतिशय हा धक्कादायक प्रकार आहे. अंधेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक 18 वर्षीय युवती त्या ठिकाणी कम्प्युटर क्लासेसला जात असताना त्या युवतीला त्या ठिकाणी एका युवकाने भर रस्त्यामध्ये त्या ठिकाणी अडवलं आणि अडवून त्या मुलीचा हात पकडून तिचा विनयभंग केला. आणि तो एवढ्यावरच न थांबता या घटनेची पुढे वाच्यता करशील तर तुला ऍसिड टाकून जाळून टाकेल अशा प्रकारची त्यांनी त्या ठिकाणी धमकी दिलेली आहे. त्या धमकीला ती मुलगी आणि त्या मुलीचे आई वडील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घाबरलेल्या आहेत. आणि आई वडील आणि त्या मुलीने पोलीस स्टेशनमध्ये रीतसर त्या ठिकाणी ज्या युवकाविरोधात त्या ठिकाणी तक्रार दिलेली आहे, तक्रार देखील पोलिसांनी गंभीर घेतलेली असून आरोपी विरुद्ध त्या ठिकाणी ऍट्रॉसिटी आणि विनयभंगाचा अशा प्रकारचा त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. हिंगणघाटची घटना ताजी असताना बुलडाणा जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची ऍसिड टाकून जाळण्याची धमकी दिल्याने बुलडाणा जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे. प्राजक्ता नक्कीच. राहुल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.